हरिओम, माझं नाव लताविरा हसपे, घागरगाव उपासना केंद्र. मी 2001 पासून बापूंकडे येते. तर मला माझ्या जीवनात आलेले बरेचसे अनुभव आहेत, त्यापैकी मी एक अनुभव सांगत आहे. माझा मुलगा मागच्या 2 महिन्यापूर्वी त्याला पुण्याला ॲडमिशन घेतलं होतं. तर तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगला सिंहगडला शिकत आहे. तर त्याला ना मागच्या 3 वर्षापूर्वी कोरोना काळात अभ्यासाचं पूर्ण असं मुलांना हेच नव्हतं ना, त्याच्यामुळे त्याला अभ्यासक्रम शिकवलेला आणि व्यवस्थित समजत नसायचा. त्याच्यामुळे मग मला पण खूप काळजी वाटायला लागली की आता याचं कसं होणार. मग मी बापूंना सांगायचे रोज की बापू ह्याला समजू द्या याचा अभ्यासक्रम. मग मी एक दिवस काय केलं की त्रिविक्रम गजर 16 माळा केलं, जपायच्या करायचं ठरवलं. मग मी 16 माळा केल्या आणि त्याची परीक्षा 15 जानेवारीला होणार होती. बापूंना सांगितलं आणि जप करायला बसले. मग 16 माळा झाल्या माझ्या 2:30 2:45 ला आणि त्याचा फोन लगेच 4:30 4 ला आला की मम्मी माझे बापूंनी परीक्षा 1 महिना पुढे ढकलली आहे. मला एवढा आनंद झाला, खरंच मी बापूंची खूप ऋणी आहे. हरिओम. आणि मला आणखी एक अनुभव सांगायचा आहे, तो म्हणजे आमच्या शेजारच्या आजीत ना 2000 मला नक्की साल नाही सांगता येणार, पण बापूंचं तेव्हा रामराज्यावरती प्रवचन झालेलं होतं आणि ते प्रवचन आमच्या इथे टीव्हीवरून दाखवणार होते उपासना केंद्रात. त्या आजींच्या आजोबा आहेत ना खूप आजारी होते. त्यांना दवाखान्यात घेऊन गेलेले आणि तेव्हा त्या आजींची खूप इच्छा होती की मला बापूंचं रामराज्याचं प्रवचन ऐकायचंय म्हणून, पण त्या काही येऊ शकल्या नाहीत. मग आम्ही सगळेजण आमच्या घरचे सासू सासरे आम्ही सगळे उपासना केंद्राच्या ठिकाणी निघून गेलो घराला कुलूप लावून. पण त्या आजींची इच्छा खूपच होती, पण मग त्या आजींना त्यांच्या घरून दिसलं की आमच्या पायरीवरती कोणतरी बसलंय म्हणून, पण आमच्या घरी कोणच नव्हतं. त्या आजींना काय वाटलं की माझे सासरेच तिथं बसलेत म्हणून त्या म्हणल्या चला आता भाऊ घरी येत तर मी भाऊ पशी जाऊन बसते. मग त्या निघाल्या. निघून थोडस अंतर चालत आलं की त्यांना कोणीच दिसलं नाही. मग त्यांना असं वाटलं की चला भाऊ गेले वाटतं घरात आता, मग मी नाही जाणार तिथे. मग दुसऱ्या दिवशी त्या आल्या घरी, आम्हाला म्हणल्या काय भाऊंना इथे घरी ठेवून गेला होता काय तुम्ही. मग आम्ही म्हणलं नाही ते तर आमच्या बरोबर होते. मग आम्हाला असं कळलं की कोण नाही, बापूच आपल्या पायरीवर येऊन बसले होते. अशा प्रकारे बापू आमच्या घराची पूर्णपणे काळजी घेतो, प्रत्येक क्षणी आम्हाला अनुभव देतो. आम्ही शेती करत असल्या कारणाने आम्हाला वेळोवेळी पदोपदी बापूंचे अनुभव येत असतात आणि आम्ही खरंच बापू राय तुझे खूप ऋणी आहोत, असेच कृपा आशीर्वाद आमच्यावर राहू दे एवढीच प्रार्थना. हरिओम श्री रामांबज्ञ.